वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीनं भारतात आपला व्यवसाय वाढवण्याकरता पावलापावलांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचं धक्कादायक वृत्त वॉलस्ट्रीट जर्नल या अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तपत्रानं दिलंय. वॉलस्ट्रीट जर्नलनं आपल्या मालावरील कस्टम चुकवण्याकरता आणि बांधकाम व्यवसायात परवानगी मिळवण्याकरता लाखो डॉलर्सची लाच देण्याकरता खर्च केल्याचा संशय या वृत्तपत्रानं व्यक्त केलाय. विशेष म्हणजे $200 पासून $5 पर्यंतच लाचेची रक्कम असली तरी मोठ्या प्रमाणावर ही लाच देण्यात आल्यामुळं त्याचा आकडा लाखो डॉलर्सच्या घरात गेल्याचं वृत्तपत्रात छापण्यात आलं. 2013 UPA सरकारसह अमेरिकन काँग्रेसमध्येही वॉलमार्टनं मल्टीब्रँड रिटेल क्षेत्र खुलं करण्याकरता जोरदार लॉबिंग केली होती. जागतिक दर्जाचं असलेलं सिंधुदुर्गामधलं